सध्या दिल्लीतून बरेच मोठे मोठे नेते मुंबईत येत आहेत. अमित शहा येत आहेत, जे पी नड्डा येत आहेत, आणि एकच म्हणतायत, मुंबई का कब्जा लेंगे. अरे तुझ्या बापाच आहे का मुंबई का कब्जा लेंगे? हा काही ते सैन्य घुसवणार आहात मुंबईचा कब्जा घेण्यासाठी? हिम्मत असेल तर निवडणुका घ्या. आहे हिम्मत? परवा एक वादळ आलं बिपरजॉय नावाचं. मोदीला वाटलं मोठा प्रकल्प आहे तो, गुजरातकडे वळवला. त्याला आधी वाटलं की मोठा प्रकल्प त्यांना वाटलं बिपरजॉय नावाचा एक प्रकल्प येतो इकडे. मोदी शहाना वाटलं वळवला गुजरातकडे, केलं नुकसान. पहावं तिकडे भावी मुख्यमंत्री. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत, राहू जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत. की नाशिक, बँगलोर आणि देवास, देवास हे मध्य प्रदेशमध्ये आहे, इथे नोटा छापण्याचे कारखाने आहेत आपल्या सरकारचे, करन्सी नोट. तिथून 88,000 कोटी रुपयाच्या नोटा या बेपत्ता झाल्या. 88,000 कोटी, लक्षात घ्या, छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले. आता हे ट्रक गेले कुठे? बरोबर बोलताय तुम्ही. 88,000 कोटी रुपये नाशिक, देवास आणि बेंगलोर या तीन नोटा छापणाऱ्या आपल्या कारखान्यातून 88,000 कोटी रुपये गायब होतात. मग मी असं म्हणतो, आमच्या महाराष्ट्रात हा जो खेळ झाला त्यासाठी ते पैसे वापरले नाहीत ना? आणि आजही जो खेळ चालू आहे, याला फोड, त्याला फोड, त्याला फोड. सकाळी मला कोणतरी म्हटलं की आपल्याकडल्या एक बाई गेल्या. त्या बाईना घाई फार होती मला माहिती आहे. त्या आल्याही घाई घाईत, गेल्याही घाई घाईत. पण हे राज्यव्यापी शिबिर, ही खरी शिवसेना आहे. ही शिवसेना पुन्हा एकदा या महाराष्ट्राला आणि शिवसेनेला जी आपली मशाल आहे धगधगती, त्या मशालीचं तेज प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मुख्य म्हणजे हे महाराष्ट्राच्या राजधानीमध्येही पेटलेली मशाल आहे, लक्षात घ्या, मुंबईमध्येही पेटलेली मशाल आहे. शिवसेना एकच, डुप्लिकेट माल खूप असतो पण शिवसेना एकच. कालच मला कोणतरी विचारलं, मी बोललो बघा जत्रेमध्ये तंबू असतात खूप, डुप्लिकेट चंद्र असतो, डुप्लिकेट सूर्य असतो, मर्सिडीज गाडी असते, त्याच्यावर बसून लोक फोटो काढतात आणि मग दाखवतात, चंद्रावरचा फोटो, सूर्यावरचा फोटो, मर्सिडीज गाडीतला फोटो. तसे हे सगळे जत्रेतले सूर्य चंद्र आहेत, त्यांच्याबरोबर लोक आता फोटो काढतील, पैसे घेतील. पण खरं जे आहे हे बोगस बियाणं नाही आहे. अंबादास दानवे, आपण सकाळी बोगस बियाण्यांचा विषय मांडलात, हे बाळासाहेब ठाकरेंनी टाकलेल्या असली बियाण्याचं हे पीक आहे. हे अब्दुल सत्तारचं बियाणं नाही आहे. हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्याने जे महाराष्ट्रात पेरलंय त्यातून उगवलेल्या या ठिणग्या आहेत, हे लक्षात घ्या. हे बोगस बियाणं नाही आहे. मग अशी आदित्य ठाकरे यांनी फादर्स डेचा उल्लेख केला. आज फादर्स डे आहे आमचा बाप. या महाराष्ट्राचा बाप, या हिंदुत्वाचा बाप,
उद्धवजी ठाकरे आपले वडील आहेत, आदित्यचे आजोबा आहेत, पण आमच्याही सगळ्यांची ते त्याच नात्यानं आमचे बाप आहेत. आणि या बापाचा बाप जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही, लक्षात घ्या. अजिबात नाही. सध्या दिल्लीतून बरेच मोठे मोठे नेते मुंबईत येत आहेत. अमित शहा येत आहेत, JP नड्डा येत आहेत, आणि एकच म्हणतायत, मुंबई का कब्जा लेंगे. अरे तुझ्या बापाच आहे का मुंबई का कब्जा लेंगे? हा, काही ते सैन्य घुसवणार आहात मुंबईचा कब्जा घेण्यासाठी? हिम्मत असेल तर निवडणुका घ्या. आहे हिम्मत? मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा आणि मग मुंबईचा कब्जा घेण्याच्या बाता मारा. नाही आसमान दाखवलं, नाही छाताडावर पाय रोवून भगवा झेंडा शिवसेनेचा फडकवला तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही. ही महाराष्ट्राची राजधानी आज महापौरांशिवाय आहे. मुंबईला महापौर नाहीये, पुण्याला महापौर नाहीये, ठाण्याला महापौर नाहीये, नागपूरला महापौर नाहीये. महापौर हे शहराचं कुंकू असतं. महापौर हे त्या शहराचं कुंकू असतं. तुम्ही आमचं कुंकू पुसलेलं आहे या शहरात, या शहराला भेसूर आणि विद्रूप केलेलं आहे. या मुंबईला जर महापौर नसेल तर या मुंबईला शोभा नाही, कुंकवाशिवाय शोभा नाही. ही मुंबई का फक्त आपल्या लुटीसाठी आम्ही दिलेली आहे? आमचं भांडण काय नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी वैयक्तिक भांडण असण्याचं कारण नाही. आमचं भांडण या महाराष्ट्र द्रोह्यांशी आहे, ज्याने या महाराष्ट्र विकण्यासाठी, ही मुंबई विकण्यासाठी सध्याची पराकाष्ठा सुरू केलेली आहे, त्यासाठीही आमचं भांडण आहे. ज्या मुंबईतून प्रत्येक गोष्ट बाहेर नेली जाते. मग अशी आपण ऐकलं असेल, अनेक मोठे मोठे उद्योग नेले, वेदांत फॉक्सकॉन नेला, ड्रग्स पार्क नेलं, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर नेलं, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं मुंबईची ओळख असलेलं क्रिकेट सुद्धा आता मुंबईच्या बाहेर नेलं जात आहे गुजरातला. मुंबई ही देशातली क्रिकेटची पंढरी आहे, पण क्रिकेटचे सगळे इव्हेंट कुठे गेले? मिलिंद नार्वेकर ते क्रिकेटच्या बोर्डावर आहेत ना मुंबईच्या. पहा तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये क्रिकेटचं सगळ्यात मोठं स्टेडियम अहमदाबादला केलं, कारण मुंबईत मधला क्रिकेटचं महत्व कमी व्हावं. क्रिकेट हा या मुंबईला, महाराष्ट्राला एक रोजगार देणारा फार मोठा व्यवसाय आहे, खेळ आहे. पण गेल्या काही वर्षापासून क्रिकेट हे गुजरातमध्ये सरकवलेलं आहे. परवा एक वादळ आलं बिपरजॉय नावाचं. मोदीला वाटलं मोठा प्रकल्प आहे तो, गुजरातकडे वळवला. त्याला आधी वाटलं की मोठा प्रकल्प त्यांना वाटलं बिपोरजा नावाचा एक प्रकल्प येतो इकडे, मोदी शाना वाटलं वळवला गुजरातकडे, केलं नुकसान. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं उद्धवजी. पहावं तिकडे भावी मुख्यमंत्री, पहावं तिकडे भावी मुख्यमंत्री. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत, राहू जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत. हे काय आमच्या इच्छेवर नाहीये, हे राजकारण आहे. पण आपण पाहतोय भावी मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री. अरे बाबानो, अजूनही विद्यमान मुख्यमंत्री समोर बसलेले आहेत. सरकार घटनाबाह्य ठरवल्यावर, सर्वोच्च न्यायालयाने सरकार घटनाबाह्य ठरवलेलं आहे, बेकायदेशीर ठरवलं आहे अनिल परब बरोबर ना.
हे सरकार अपात्र ठरवलेलं आहे. चंद्रचूड यांनी स्पष्ट सांगितलं, माननीय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुनर्प्रस्थापित करू शकलो असतो. बरोबर ना? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे, नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला आपल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींनी. जर त्यांनी सत्तेला चिटून बसण्याचा मोह ठेवला असता तर आज ते परत मुख्यमंत्री असते हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. मी मानतो, महाराष्ट्र मानतो, ते आज मुख्यमंत्री आहेत आणि फक्त निर्णय घ्यायचा आहे त्या महाराष्ट्र सरकार. अरे हे सरकार बेकायदेशीरच आहे. आपण सगळे बरेचसे इथे घटनातज्ञ आहेत, कायदा तज्ञ आहेत. मी नाही आहे. आम्ही कायदा तोडणारे लोक आहोत, आम्ही लॉ ब्रेकर्स आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली पिढी अशीच होती, कायदा वगैरे नंतर गेला चुलीत. पण जो काही माझ्यासारख्या माणसाला सुद्धा कायदा कळतो, जो निकाल कळतो, तो एवढा स्पष्ट आहे की सरकार काय आहे हे अनेकांनी स्पष्ट केलं. अनिल परब सांगतात, उद्धवजी सांगतील, अन्य वकील सांगतील. सरकारनं न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड ही बेकायदेशीर आहे. सांगितलं की नाही? भरत गोगावले याची प्रतोदपदी झालेली निवड बेकायदेशीर असून सुनील प्रभू यांची निवड कायदेशीर आहे. सांगितलंय ना? तो जो गव्हर्नर होता होशियारी, त्याने केलेली प्रत्येक कारवाई बेकायदेशीर आहे. सांगितलंय ना? मग कायदेशीर काय? सगळं बेकायदेशीर, मग कायदेशीर काय? फक्त एक लक्षात घ्या, याचा स्पष्ट अर्थ आहे हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे. आणि या सगळ्या 400-500 पानाचा जो निकाल पत्र आहे ते एका ओळीमध्ये मी तुम्हाला सांगतो. एका ओळीत सांगायचं तर सर्वोच्च न्यायालयाने सरकार डिसमिस केलेलं आहे. फक्त त्याच्यावरती सही करण्यासाठी ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे आले, कारण त्यांना तो अधिकार नाही. म्हणजे एखादं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय एखाद्या खुन्याला, बलात्काराला फाशीची शिक्षा सुनावतं, फाशी, मरेपर्यंत फाशी. पण न्यायालय त्याला फाशी देत नाही, त्यासाठी जल्लाद लागतो. बरोबर ना? न्यायालय फाशीची शिक्षा सुनावत. फाशी या सरकारला फाशी दिलेला आहे आणि त्यानंतर ती बॉडी जी आहे ही महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवली असून आता त्याला फाशी द्यायचं काम जे आहे हे विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ द्यायचं आहे आणि त्यासाठी त्यांना 90 दिवसाची मुदत आहे. त्यातले 40 दिवस गेलेले आहेत आणि पुढल्या 50 दिवसामध्ये आपल्याला या सरकारला श्रद्धांजली व्हायची आहे. फाशी दिली.